नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो सोयाबीन पिवळं पडताना दिसते आहे आणि पिवळेपणा काढून टाकण्यासाठी कोणी सांगतं बुरशीनाशक फवारा, कोणी सांगतं कीटकनाशक फवारा, कोणी म्हणतं खतांची फवारणी करा, मायक्रोन्युट्रियंटची फवारणी करा, ह्युमिक ॲसिडची फवारणी करा, अमायनो ॲसिडची फवारणी करा, कोणी सांगतं काही टॉनिक फवारा, तर असे अनेक प्रकारचे सल्ले आपल्याला मिळतात. मित्रांनो, आपल्या घरामध्ये जर आपल्याला एखादा लाईट लावायचा असेल तर आपण त्यासाठी सर्वच्या सर्व बटन सुरू करत नाही, त्या लाईटचं नेमकं बटन आपण सुरू करत असतो. हेच तत्व सोयाबीन पिवळं पडल्यानंतर वापरायचं. सोयाबीन पिवळं पडण्याची अनेक कारणं आहेत, आपण नेमकं त्याचं कारण शोधून जर उपाय केला तर आपल्या खर्चामध्ये चांगली बचत होणार आहे आणि रिझल्ट पण त्याचे चांगले मिळतात. सोयाबीन पिवळं पडण्याची चार मुख्य कारणं आहेत. यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे होणारं सोयाबीनचं कुपोषण. पोषक अन्नद्रव्यामध्ये लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते आणि त्यानंतर गंधक, नत्र किंवा पालाश ह्या अन्नद्रव्यांची कमतरता सुद्धा सोयाबीनमध्ये आढळते आणि यामुळे सोयाबीन पिवळं होते. दुसरं कारण म्हणजे पिवळा मोज्या. तिसरं कारण म्हणजे खोडमाशी या केळीचा फार मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि चौथं कारण म्हणजे कॉलरराट किंवा मूळकूज हा रोग. सर्वप्रथम अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनचं कुपोषण होऊन सोयाबीन कसं पिवळं पडतं ते बघूया. गावालगत काही पांढऱ्या जमिनी असतात किंवा इतरही पांढऱ्या जमिनीमध्ये आपल्याला लोह किंवा आयर्न किंवा फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जास्त प्रमाणात आढळते आणि त्याच्या कुपोषणामुळे सोयाबीन पिवळं पडते. पांढऱ्या, पिवळ्या किंवा लालसर रंगाच्या जमिनी आहेत, यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण जर आपण कमी केलं किंवा पालाशयुक्त खते जर आपण टाकली नाही तर त्यामुळे पालाश या मुख्य अन्नद्रव्याची कमतरता त्यामध्ये आढळून येते. याशिवाय ज्या जमिनी पानबसन आहेत किंवा चिबडणाऱ्या आहेत किंवा चुनखडीयुक्त आहेत, चोपण आहेत, अशा जमिनीमध्ये सुद्धा नत्र, लोह, जस्त म्हणजे झिंक या अन्नद्रव्यांची कमतरता येऊन सोयाबीन पिवळं पडतं. हलक्या आणि रेताळ किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असणाऱ्या जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आढळते आणि तिथे सुद्धा सोयाबीन पिवळं पडतं. त्यामध्ये लोह आणि झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता सोयाबीनच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात आढळते. नत्र आणि पालाशची कमतरता ही सोयाबीनच्या वाढीच्या मध्यम काळात म्हणजे साधारणतः 45 ते 60 दिवसांच्या दरम्यान जास्त आढळते आणि गंधकाची कमतरता जी आहे ही 60 दिवसानंतर जनरली आढळून येते. प्रत्येक अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या पिवळेपणामध्ये निश्चितच फरक असतो, तो कसा ओळखायचा ते बघूया. लोह. सोयाबीनच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये शेंड्याकडची पानं पिवळी झालेली दिसतात, शिरांमधला भाग पिवळा झालेला दिसतो आणि त्यामुळे सोयाबीनवर क्लोरोसिस होतो आणि झाडांची वाढ सुद्धा खुंटते. जस्ताच्या बाबतीत सुद्धा शेंड्याकडचीच पाने पिवळी होतात, परंतु ती जांभळट होऊन पिवळी होतात आणि आकाराने लहान असतात. पालाशच्या बाबतीत झाडाच्या खालची पाने पिवळी झालेली असतात, परंतु त्यांच्या फक्त ह्या कडा पिवळ्या झालेल्या असतात. नत्राच्या कमतरतेमुळे येणाऱ्या पिवळेपणामध्ये शेंड्याकडची पानं खुरटी होऊन खालची पानं पूर्णपणे पिवळी झालेली असतात, शिरा सुद्धा पिवळ्या झालेल्या असतात. नत्राच्या कमतरतेमुळे दिसणारं महत्वाचं लक्षण म्हणजे सोयाबीनची मधली काही पानं पूर्णपणे पांढरी झालेली आपल्याला दिसतात. गंधकाच्या कमतरतेमुळे शेंड्याकडची पाने पूर्णपणे पिवळी झालेली दिसतात, शिऱ्या सुद्धा पिवळ्या झालेल्या दिसतात. आता अन्नद्रव्यांची कमतरता आणि पिवळा मोज्याक यामध्ये काय फरक असतो ते बघूया. पिवळा मोज्याकमध्ये मुख्य फरक असा आहे की यामुळे पानामधील काही भाग पिवळा झालेला असतो तर काही भाग हिरवा झालेला असतो. पिवळा मोज्याक एकदम सर्व शेतात पसरत नाही, तो काही भागात सुरुवातीला असतो, परंतु अन्नद्रव्यांमुळे जी येणारी कमतरता आहे ती सर्वत्र पसरलेली असते. उदाहरणार्थ लोहाची कमतरता इथे सर्व शेतात पसरलेली आपल्याला दिसते. यानंतर खोडमाशी ही किडी जी आहे, या किडीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात पिवळेपणा सोयाबीनवर आलेला दिसतो. खोडमाशीचा आपल्याला काटेकोरपणे व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. सोयाबीनचं पीक लहान असताना साधारणतः 10 ते 15 दिवसाचं असताना आपल्याला सोयाबीनचे शेंडे सुकलेले दिसतात. या शेंड्यामध्ये खोडमाशी, हिचं नाव माशी जरी असलं तरी माशी पिकाला नुकसान करत नाही, पण या माशीची अळी ही पिकाच्या खोडामध्ये शेंड्याकडून पानात घुसते, खोड पोकळ करते आणि त्यामुळे
अन्नद्रव्यांचा पुरवठा झाडाला होत नाही, झाड पिवळं झालेलं दिसते. आपण झाड चिरून बघितलं तर त्या खोडामध्ये पिवळसर रंगाची पाय नसलेली एक 2 मिलीमीटर आकाराची छोटी अळी जमिनीच्या दिशेने तोंड असलेली आपल्याला आढळून येते. कॉलर रॉट किंवा मूळकूज हा स्क्लेरोशियम नावाच्या बुरशीमुळे होणारा रोग आहे. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी सोयाबीनच्या बुडाजवळ पांढरी बुरशी वाढलेली दिसते आणि मुळं कुजलेली दिसते. पण हे झाड उपटून बघितलं तर ते सहज उपटून येते. सुरुवातीच्या काळात यामुळे झाडं पिवळी होतात, नंतर ती सुकतात आणि मरून जातात. वेगवेगळ्या कारणांमुळे आलेला पिवळेपणा ओळखल्यानंतर त्यावर आपण कोणते उपाय, लोहाची कमतरता आढळून आली असेल तर EDTA चिलेटेड लोह 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात किंवा फेरस सल्फेट किंवा फेरस अमोनियम सल्फेट 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. झिंक किंवा जस्ताची कमतरता जर आढळली असेल तर EDTA चिलेटेड झिंक 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात किंवा झिंक सल्फेट 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. सोबतच जस्त, लोह किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळत असेल तर बाजारामध्ये कॉम्बिनेशनमध्ये येणारे कॉम्बी किंवा मायक्रोला नावाचे किंवा Grade 1 Grade 2 या नावाचे सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे प्रॉडक्ट्स घेऊन त्यातील शिफारशीप्रमाणे आपण फवारणी करावी. नत्राची जर कमतरता आढळली असेल तर 200 ग्रॅम युरिया 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. पालाश आणि गंधकाची जर कमतरता असेल तर सल्फेट ऑफ पोटॅश किंवा पांढरा पोटॅश 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. नत्र आणि पालाश यांची कमतरता आढळल्यास पोटॅशियम नायट्रेट म्हणजे 13:045 100 ग्रॅम किंवा 19:19:19 200 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी फवारणी करताना या फवारणीमध्ये 25 ग्रॅम चुना 10 लिटर पाण्यात अवश्य घ्यावा. पंपातील पाण्यामध्ये सर्वप्रथम विरघळलेला चुना टाकावा, नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य टाकावी आणि फवारणी करावी. खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी सर्वप्रथम बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. बीज प्रक्रिया केली नसल्यास लेबल क्लेम उपलब्ध असलेलं फोरेट 10% दाणेदार एकरी 4 किलो या प्रमाणात पेरणीच्या वेळेला जमिनीत मिसळून द्यावे. खोडमाशीने अंडी घालू नये किंवा घातलेली अंडी उबवू नये यासाठी सोयाबीन 10 ते 15 दिवसांचं असतानापासून सुरुवातीलाच घरी बनवलेला 5% निंबोळीचा अर्क किंवा 10,000 PPM हा बाजारात मिळणारा निंबोळी अर्क याची फवारणी सोयाबीनवर करावी. 10 दिवसाचं सोयाबीन असताना फोमशीट किंवा टीनपत्र्याचे बनवलेले 1 बाय 1.5 फूट या आकाराचे पिवळे चिकट सापळे एकरी 64 या प्रमाणात 10 मीटरच्या अंतरावर लावावे. एवढी उपाययोजना केल्यानंतरही फोडमाशीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असेल, म्हणजे सरासरी 2 ते 3 कीडग्रस्त झाडे 1 मीटर लांब ओळीमध्ये आपल्याला दिसत असतील तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणं आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना एकावेळी कोणते एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. यामध्ये इथिऑन 50% EC जे बाजारामध्ये फॉस्मॉइट या नावाने उपलब्ध आहे हे 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8% हे नुअन नावाने बाजारात उपलब्ध आहे हे 6.6 मिली किंवा क्लोरॅन ट्रिनी लिप्रोल 18.5% SC हे कोराजन नावाने मार्केटमध्ये मिळतं हे 3 मिली किंवा थायोमेथोक्झॅम 12.6% आणि लॅम्डा सायलोथ्रिन 9.5% ZC हे अलिका किंवा इरुका नावाने बाजारात मिळतं हे 2.5 मिली 10 लिटर पाण्यात घेऊन याची फवारणी करावी. हे सगळं जे प्रमाण आहे हे साध्या पंपासाठी आहे. आपल्याकडे बॅटरीवर चालणारा चायनाचा जर पंप असेल तर आपण हे प्रमाण दुप्पट घ्यायचं आणि पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण आपण 10 लिटर पाण्यासाठी तिप्पट घ्यायचं. पिवळ्या मोज्याच्या बाबतीमध्ये खोडमाशीसाठी सांगितलेले पिवळे चिकट सापळे आणि निंबोळी अर्क यांचा आपण वापर करावा. निंबोळी अर्कामुळे इतरही किडी आणि पाणी खाणाऱ्या अळ्या यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन होऊ शकते. मूळकूज आणि कॉलोराट यासाठी बीज प्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही उपाय उपलब्ध नाही. यासाठी कार्बोक्झिन आणि थायरम या संयुक्त बुरशीनाशकाची म्हणजे विटावॅक्स पॉवर या नावानं बाजारात मिळणाऱ्या बुरशीनाशकाची 1 किलोला 3 ग्रॅम याप्रमाणे पेरणीच्या वेळेला बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रियेनंतर पेरणीच्या दिवशी ट्रायकोडर्मा विरिडी या जैविक बुरशीनाशकाची 1 किलोला 4 ग्रॅम या प्रमाणात
आपण बीज प्रक्रिया केली पाहिजे. यानंतरही जर मूळकूज रोग आलेला दिसला तर रोगग्रस्त झाडे उपटून ही शेताबाहेर नेऊन जाळून टाकावी. मूळकूज आल्यानंतर त्याचा प्रसार थांबवण्यासाठी 10 लिटर पाण्यामध्ये 30 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि 100 ग्रॅम युरिया घेऊन रोगग्रस्त झाडाच्या भोवती याची दाट फवारणी किंवा ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण सोयाबीनवर येणारा नेमका पिवळेपणा आणि त्याचं कारण ओळखून जर उपाययोजना केली तर किडी रोग अन्नद्रव्यांची कमतरता या सर्व बाबींवर आपल्याला मात करता येईल. सोयाबीनचा पिवळेपणा कमी